आली आणि बघितलं बाहेर तर सगळीकडे स्नो पडतोय आणि असं स्नो साचला पण खाली बघू शकता, एक नंबर व्ह्यू आहे आणि खूप छान वाटतं. दिवसाची सुरुवातच खूप मस्त झाली आहे आणि मेन म्हणजे ना मी आत्ताच आम्ही उठलो आणि किऊला पण घेऊन आलं. मी दाखवते किऊला पण, हे बघा ती पण आली आहे आणि मस्त बघते बाहेर, तिला पण दाखवते. कसं तरी चालते असं वाटतं, पडन का काय नाही आहे बर्फ त्याच्यावरून आणि फुल पॅक होऊन आले आणि क्यू सुद्धा फुल पॅक आहे आणि तिला सुद्धा हे लावलंय प्लास्टिकचा कवर कारण की स्नो थोडा थोडा पडतोय आणि रात्रीचा पडून गेलाय तर बघू शकता इकडे सगळीकडे बर्फच बर्फ पडलेलं आहे. रात्रभर पडत होता त्याच्यामुळे सगळी व्हाईट कलरची जी चादर आहे ती पसरली सगळीकडे आणि लोकंसुद्धा इथे फोटो काढायला व्हिडिओ काढायला आणि मेन म्हणजे स्नो पडला आहे पण तरी पण लहान मुलांना पण घेऊन आलेले आहेत लोकं आणि मस्त बर्फ बर्फ पण खेळत आहे तर छान वाटतं. तर मी खाली गेल्यावर दाखवते असं बर्फाचा गोळा घेऊन आणि बघू शकता तसं पण हे बघा छान वाटतं हे बघा छान आहे खूप मस्त आलं आणि मुलं सुद्धा घेऊन आलेले आहेत लोक म्हणून मी पण किऊला घेऊन आले. ऍक्च्युली घरातलं काम आवरायचं बाजूला ठेवलं पण म्हटलं जाऊन येऊ आधी आणि बघून येऊ, परत परत बघायला भेटणार नाही. नंतर आहे ना उद्या किंवा संध्याकाळी ना इथं मीठ वगैरे टाकून हे पसरून देतील सगळं सपाट करतील है ना, कारण की इथून सटकायची खूप भीती असते जास्त वेळ झाल्यावर त्याच्यामुळं. तर चला आता जाऊया मस्त आनंद घेऊया आणि बघूया इथं. आणि एवढ्या थंडीत पण लोक व्यायाम करता येते हे विशेष आहे, बर्फ पडला पण तरी पण रनिंग करता येत लोक येते. भीती वाटत नाही त्यांना कारण की त्यांना सवय आहे ना. भीतीचं नाही पण थंडीचं काय वाटत नाही असं, ते हेल्थ कॉन्शियस आहे त्यांचं असं मत. ऍक्च्युली नाही त्यांचे शूज चांगले असतात तो विषय नाही पण हेल्थ कॉन्शियस खूप लोक आहेत तिथे. आणि मी ना सांगायचं राहून गेला त्या दिवशी हे जर्किंग घेतलं होतं, मी बोलले होते ना की सिटीमध्ये गेल्यावर दाखवल म्हणून मी काय काय घेतलेले जे सिटीमध्ये गेल्यावर घेतलं ते. तर हे आणि एकदम छान असं आहे, जेव्हा स्नो पडतो तेव्हा पण कामं येतं हे आणि मस्त कलर पण छान आहे. याला हे फीचर खूप आवडलं मला, गळ्याच्या इथं ना पूर्ण पॅक राहतं म्हणजे हवा जायचं काही प्रश्नच नाही खाली. आणि मेन म्हणजे याच्यावर ना 50% ऑफर होती जे की 100 युरोचं होतं ते 50 लाच भेटलं त्याच्यामुळे घेऊन टाकलं. आणि माझं आधीचं जे जर्किंग ते इथपर्यंत लॉंग होतं आणि मला थोडंसं शॉर्टच घ्यायचं होतं ह्यावेळेस त्याच्यामुळे हे घेतलं आहे मी. आणि छान वाटलं की तू बघा आपली एकदम पॅक आहे, तिला मी सोडू शकते खाली खाली गेल्यावर पण ती एकदा सोडलं बसणारच नाही, मस्त खेळल है ना पण घेईल आनंद है ना. जाऊ क्लीन करताय जिथं जिथं रोड आहे ना, आता हा रोड आहे खाली जायचा तर तिथं तिथं ते साफ करून घेत आहे हे बघा. क्लीन करताय म्हणजे बर्फ बाजूला सारताय आणि म्हणजे तिथं जाणार येणाऱ्यांसाठी मोकळा रस्ता होईल आणि सटकायची भीती नाही राहणार किंवा कोणाला इजा होऊ नये त्याच्यामुळं. तर अशी गव्हर्नमेंट चांगली काळजी घेत आहे इथे, जायचं का पुढं कारण की हा रस्ता त्यांना क्लीन आहे. हे बघा अशी मागच्या साईडला मुलं वगैरे पण खेळत आहे आणि फुल स्नोमध्ये असे बर्फाचे गोळे वगैरे करून लहान मुले आणि मोठी माणसं सुद्धा खेळत आहे या बर्फावर. आणि अशा वेगवेगळ्या असे टॉईज आहे म्हणजे वेगवेगळे की बनवलेले लाकडाचे किंवा प्लास्टिकचे आणि त्याच्यावर बसून आणि लोक असे खाली सरकत आहे. आणि इथं मेन म्हणजे उतार पण आहे त्याच्यामुळे मस्त असं स्लोप पण आहे की खाली लगेच वर म्हणून जातात ते आणि खूप छान असं वाटतं आहे बघताना. आणि मेन म्हणजे छोटे छोटे मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत आहे ह्या स्नोचा आणि लोक बाहेर पडलेत सगळे मुलांना घेऊन. असं नाही की स्नो आहे खूप थंडी मग घरातच बसले तर बाहेर पण पडले सगळे उलट दाखवण्यासाठी बाहेर. इवन आहे ना एक पाठीमागे एक माणूस घेऊन येतोय, आय थिंक ते 5-6 महिन्याचाच मुलगा आहे. हा एवढे छोटे बाळ घेऊन येत आहे बाहेर म्हणजे इथे डॉक्टर पण रेकमेंड करतात की थंडीत बाहेर जा मुलांना घेऊन.
एकदा तरी दिवसातून नेलं पाहिजे फ्रेश हवा घेण्यासाठी किंवा है ना. हो छान आहे एकदम. आणि क्यूचा तर हा पहिलाच विंटर इथला जर्मनीतला, कारण की लास्ट इयर इंडियामध्ये होतो आणि तिचं हे पहिलाच अनुभव इथला आहे स्नो आणि हे सगळं वातावरण. पण ती एकदम ॲडजस्टपर्यंत तरी तिचा अनुभव असा आहे की ती ॲडजस्टच झाली तिथं, तिला काही इश्यू झाला नाही या थंडीचा किंवा काही. मोठी झाली बापरे. बोल नाही म्हणणार माझ्याचे नी परफेक्ट. बाबू बघ कितो बघ ना बा, ये व्हेरी गुड व्हेरी गुड. क्लॅप कर क्लॅप. नको नको तू हँड ग्लोव्ह घातले नको पाहून. फेको 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 वरती तुमच्या अंगात फेकू कर. छोट छोटा इच्या हातात छोट कसे बघ बघ मुला बघ तू ती मुला बघ तू बघ बघ कशी गेली बघ ती कशी तिथे ना गाडी आहे त्याच्यावर बसवलंय हिला सुद्धा करू शकतो म्हणजे ती आनंद घेत नर बेबा. या हातात घे हँड ग्लोव्ह ना फेक गोळा फेक फेक ना फेक बाबू फेक ना तिला आवडला बर्फाचा गोळा. व्हेरी गुड येऊन बर्फाचा गोळा फेक ना थंडी. चलो देन पुढे जाऊ. हे बघा एवढा बर्फ पडला आहे तरी सुद्धा ना लोक बोटिंग करताय. म्हणजे बघा ना आमच्या घरा शेजारीच नदी बघू शकता तिथे बोटिंग चालू आहे लोकांचं. म्हणजे किती विशेष आहे ना किती हेल्थ कॉन्शियस. फेका असं फेका वरती फेका ना फेका फोटो नंतर घेईन. हा छान फेकलं माझ्यापेक्षा येते मी. आणि किट्टू आपली आनंद घेते इकडे इकडे बघण्यातच. थंडी ना खूप काढायची नाही ते. हा हे बघा इथं कसं स्नोमॅन बनवलाय मुलांनी. मुलं खेळून गेले है ना. मोठा बनवलाय बघा ना किती बर्फ लागला असेल है ना. त्यामुळे इथलं सगळं बर्फ संपलं ना. लवकर आले असतील सकाळी कारण की इथं मुलं आता पुढच्या साईडला खेळतात इथं नाही. आणि पाणी पण झालंय बर्फाचं काही. हा थोडं थोडं पाणी होतं. आणि डोळे किती मस्त बनवले झाडाचं टाकलंय त्याच्यावर. आणि केस सगळं कशी काडका खोसून दिल्या त्याला. आणि मोठी लाकूड पण लावलंय. आय थिंक लवकर येऊन गेले है ना मुलं. त्या साईडला पण या मी तरी लेट आलो तरी मी स्वतःक वगैरे काहीच केला नाही. आणि मस्त म्हणलं स्नोचा आनंद घ्यायला जाऊ म्हणून आलं. बघू शकता आता मी क्यूला पण खाली सोडणार आहे कारण की तिकडं मुलं खूप खेळत आहे खाली. आणि तिला सोडलं म्हणजे ती ॲटलिस्ट थोडंसं खेळल. बघूया काय करते ती सोडल्यावर. बघू ना आज काय आपण तिथं फोटो काढते त्यांच्यासाठी काय तिची गोष्ट आहे कॉमन आहे ना. आणि लोक इथे ना डॉग ला पण फिरायला घेऊन येतात बघितलं ना पलीकडे. म्हणजे काही असो कुठलंही वेदर असो डॉग बाहेर आणतात. हो स्नो क्लिनिंग साठी. यस तिला का नाही काय करावं काय नाही याच्यावर तुला कसं करत. तिला बर्फाचा गोळा करून दाखव बरं.
क्यों बघ तो तिकडे पुढे ना बघा, झूम करून दिसते की माहित नाही, तिकडे लोक आहे आणि तिथे पण आहे ना स्नोमॅन बनवलाय लोकांनी. सटक बेबस चला आता घरी जाऊ, कारण की तू हँड ग्लोव्स ठेवत नाही, तिला ते दुसरे आणायला पाहिजे होते. हा चला जाऊया आता, बराच वेळच आपण आलो. बराच उशीर पण झालाय, खूप वेळाच बाहेर आलो हे स्नोचा आनंद घेण्यासाठी. आणि कियारा आता थकली, म्हणजे तिला बोर झालाय याच्यात बसून. खाली सोडलं होतं पण ती हँड ग्लोव्स ठेवत नाही, त्याच्यामुळं भीती वाटते. तिच्या हातेना अशी सुजतात, लाल होतात, म्हणजे काही दुखत नाही पण तेच सुजतात ना, त्याच्यामुळे म्हणलं आता घरी जाऊया. अजून जेवण केलं नाही, स्वयंपाक नाही केला आहे.